नमस्कार, माझे पूर्ण नाव सुषमा हर्षवर्धन मळावी, मुक्काम पोस्ट गेवरदा, तालुका कुरखेडा, जिल्हा गडचिरोली, सहाय्यक कृषी अधिकारी शासन महाराष्ट्र आणि आशियम यांच्याद्वारे ब्रीज प्रक्रिया स्पर्धेमध्ये मी सहभाग घेतलेली आहे। आता आपण समजून घेऊ की बीज प्रक्रिया कशी करायची तयार। याच्यामध्ये आपण आता बीज प्रक्रिया तयार करायची, बीज प्रक्रिया कशी तयार करायची त्याच्यासाठी आपण थायरॉन घ्यायचं आणि तो 3 ग्राम घ्यायचं। त्याच्यामध्ये आपण अन्नाची त्याला आपण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची। ती पण छान व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे। हा बीज 1 किलो आहे। बियांचा वापर भी खूप याला मिक्स करून छान व्यवस्थित लावलं तर बीज चांगले उगवू शकतात। त्याच्यानंतर आपण हा आरसीएफचा हा बायोला याच्यामध्ये 30 ml मिक्स करून घ्यायचे। हे याच्यामध्ये टाकून घ्यायचे। हा 1 किलोचा आहे। आपण याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे। बायो हे जैविक, हा आपण आता याला 30 मिनिटं याला तसं सुकवून घ्यायचं सावलीमध्ये। त्याच्यानंतर हे जो उरलेलं आहे बायोला आपण सेंधतामध्ये यूज करू शकतो। बीज प्रक्रियेचे फायदे हे आहेत, ते बियांचे उगवण क्षमता वाढते, आणि दुसरा आहे पिकांची रोग प्रतिकार शक्ती वाढते, तिसरा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो। बायोला हे जैविक असल्यामुळे 25% पर्यंत रासायनिक खतांची बचत होते। बायोलामुळे जमिनीतील सस्फुरत पिकाला मिळते व पिकांची वाढ जोमदार होते। बायोलामुळे पांढऱ्या मुळांची संख्या वाढते आणि जमिनीतील पोल सुधारते।